भावी आमदार म्हणून चर्चित असलेल्या सुधाकर घारे यांचे मोठे बंधू मधुकर घारे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला. मधुकर घारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना संपूर्ण वेळ देत आपला वाढदिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या मधुकर घारे यांनी आपल्या वाढदिवसाचा केक बाल सुधारगृहातील मुलांसोबत कापला. असंख्य कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर मधुकर घारे यांनी मुळगाव, वदप, सांडशी, कुशिवली येथील आदिवासी वाड्यांमध्ये 2000 अधिक ब्लँकेट्स, चादर तसेच चटईचे वाटप केले. आज भाऊंचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राबवण्यात आलेले. त्याच पार्श्वभूमीवर काही वर्षापूर्वी तिरुपतीला तिरुपती बालाजी ग्रुप म्हणून आहे, त्यावेळेला स्टार्टिंगला रोपटं लावलं होतं, आज त्या रोपट्याचं वृक्ष झालेलं आहे. काय सांगाल नेमकं, का कशा पद्धतीने झालेलं आहे निर्माण? सुरुवातीला 12 मंडळी होती. मागच्या वर्षी ह्या उपक्रमात 700 कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि ह्या वर्षी 1200 कार्यकर्त्यांना घेऊन सुधाभाऊ, मधुभाऊ आणि सगळे त्यांचं तिरुपती मित्र मंडळ या ठिकाणी जात असतात. अतिशय इथून निघाल्यापासून घरी येईपर्यंत अतिशय चांगलं असं त्याचे नियोजन या दोन्ही भावांच्या माध्यमातून, सुधाभाऊंच्या माध्यमातून केलेलं असतं. आणि सुधाभाऊंचा विशेष कटाक्ष असतो, सर्वांना ती सोय कशी होईल, सगळ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय कसा मिळेल यासाठी विशेषपणे प्रयत्न करत असतात. त्यामुळे सुरुवातीची असणारी संख्या ही वाढत जाऊन आता ती 1200 पोचलेली आहे आणि 21 हा आकडा शुभ असल्यामुळे 2024 आहे आणि वर्ष 21 आहे. निश्चितच तिरुपती बालाजी आपल्याला निश्चितच त्याचं फळ या ठिकाणी मिळेल असं आपण ज्या माध्यमातून आता जातोय त्या उपक्रमातून आपण हा वाढदिवस साजरा करतो. आणि सुधाकर शेठ घारे ज्या हिशोबाने निवडणुकीला सामोरे जात आहेत त्या हिशोबाने तिरुपती बालाजीसारख्या दैवताला देखील त्याची दखल घ्यावी लागेल आणि निश्चितपणे सुधाभाऊंचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. वाढत जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या आणि नियोजनबद्ध काम आणि प्रत्येक माणसाचं रिझर्वेशन, तिथं राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टीचा अतिशय काटेकोरपणे पालन तो भाविक म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणा किंवा हा घरी येईपर्यंत सगळी त्याची अतिशय चांगली चोख बंदोबस्त या ठिकाणी केलेला असतो. आणि त्याचाच परिभाग म्हणून 1200 कार्यकर्त्यांचं रिझर्वेशन आणि त्यांनी केलेलं आहे. तर असं हे तिरुपती बालाजीवर अतिशय श्रद्धा असलेलं हे कुटुंब, मधुभाऊ, त्यांचं भाऊ आणि संपूर्ण त्यांचा तिरुपती बालाजी मित्रमंडळ आहेत, त्यात आमचे बंडू शेठ असतील, देशमुख असतील, हे सगळी जी मंडळी आहे अतिशय तन मन धनानी त्या ठिकाणी ह्या नियोजनाच्या कामामध्ये सहभागी होत असतात. भाऊंचा बऱ्याच वेळा वाढदिवस गाडीतही कार्यकर्त्यांनी साजरा केलेला आहे, कारण साधारणपणे ऑगस्टमध्ये जाण्याचा योग असतो आणि त्याप्रमाणे ते नियोजन केलेलं असतं, ज्यामुळे गाडीत देखील अतिशय उत्साहात भाऊंचा वाढदिवस साजरा केला जातोय. तर निश्चितपणे या 21 पूर्ण होताना भाऊंना देखील खूप सारा आनंद होतोय आणि निश्चितच तिरुपती बालाजीच्या ठिकाणी समर्पित झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती निश्चितपणे पूर्ण होणार आहे. त्यानिमित्ताने देखील सर्व हे 1200 जण जे जात आहेत ते निश्चितपणे चांगल्या भावनेने तिथे जात आहेत आणि देवाच्या चरणी लीन होऊन आणि सुधाभाऊंसाठी आपण जे कार्य करतोय, आपण जे प्रयत्न करतोय त्यांना यश मिळेल असं निश्चितपणे वाटतंय. आणि त्याचाच परिभाग म्हणून भाऊंकडे आज एवढ्या प्रचंड कार्यकर्त्यांचं ओघ शुभेच्छा देण्यासाठी आहे. भाऊचा असणाऱ्या स्वभावामुळं आणि नेतृत्व कसं असावं, संघटन कौशल्य कसं असावं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मधुशेठ घारे आहेत आणि त्यांच्या प्रेमापोटी ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. परत एकदा भाऊंना शुभेच्छा, ते तिरुपतीला जावं, व्यवस्थित त्यांचं सगळं टीम जे आहे, कार्यकर्ते आहेत, भक्त आहेत, त्यांचा प्रवास सुखमय हो, त्यांना आणि भाऊंना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद.